माका वाटता आज पकडला जाणार. धापा काय टाकतास? कोसावर नाही गेलेला, सैसरच गेलेलास ना. कोसावर जाणं परवडला असता पण ह्या नाही परवडला. सरिता, परत असं काय करूक लावू नको. गरज होती म्हणून सांगितलं आणि बघितलं तर बघितलं. जीव घेणार होती काय? आणि आपण कशा करतो? तिच्यामुळेच करतो ना. आता तुका व्हायचा झाला ना, आता तरी शांत झोप. खरं सांगू, तुम्ही ना एखादं गोड सर केल्यासारखं वाटता आम्हाला. झोप. नंतर कौतुक कर गोड सर केल्याचा. लसून सोलतास? होय. देवा मी सोलतय. अगो रवान दे, रवान दे. सोलतय हो. अगो बरं नाही तुका, आराम करायचा ना. सासू हा ना करू तुका ना. कामाची लय हौस गो. परत काय असं झाला तर? आई माका काही एक होऊचा नाही. उलट आपल्या घरावर वाईट नजर ठेवला ना यांना, त्यांचाच काहीतरी वाईट होईल. डोळे फुटली जा काय केला ना ना तर उलटात. आई दुसरा काय काम असत तर मी करतोय. ती चाय गरम होता ना, ती वायच उतरून दे. हिंका देऊची हा. बर. वाईटच करू खवा पण गप बसलं ना की शेफार्थ बंदोबस्तच करू खू.
वो काय बडबडतस? काय 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 नाही. आई चाय घेवा. हे बघ माधवाक पण देऊचे. हा वय देते. हा चाय गरम असा पिऊन घेवा. बाजू करावा. झाला गेला विसरूचा घराची सगळी जणा प्रयत्न करतात. तुम्ही पण वयस घराकडे लक्ष दिलास तर बरा होईल. नायकांची झाली तेवढी शोभा लय झाली. घराण्याची अब्रू चव्हाट्यावर येऊक नको ना म्हणून काळजी घेऊक होई. वयस नजरेवर आणि मनावर ताबा ठेवलास तर बरा होईल. वैती साडी काढू नको, रवान देत हयच. चाय पिऊन झाली असेल तर देवा. आपण पण करूया सांगे. नाही मला सांगे आवडतच नाही. मगे खैसर काय? हा इकडे इकडे ते हवा छान येत होती ना इकडून म्हणून इथे असा उभा. हायस ना पण बरो येता वारो होय ने. मला वाटलं इथून कळला कळला. चाय. अरे हो. हा अरे विचारायचं राहिलं आता कशी आहे तब्येत? बरा असे. बरी आहेस ना? पण बरी आहेस म्हणून तब्येतीची हेळसांड होता कामा नये. कळलं का? काळजी घ्यायची. मी सुद्धा निलिमाला रोज फोन करून सांगतो अमुक एक खा तमुक खा. तिच्या आईला पण सूचना करून आलो. अरे आता तुम्ही दोन जीवांच्या आहात, काळजी घ्यायची. कळलं का? दत्ताला पण मी सांगणार आहे. तुझ्याकडे अजिबात दुर्लक्ष होता कामा नये. हो ते घेतात माझी काळजी. हा ना. तुम्ही जेवढी तुमच्या बायकोची काळजी घेत नाही ना तेवढी माझी काळजी करतो. छान आहे चांगलंय. हा मला सांग दत्ता काल लवकर झोपला का? अंथरुणात पडले ना तसे ताबडतोब झोपले. जागच नाही मग त्यांका. बाहेर खाई एक जाऊकच नाही. बाहेर कशाला जाईल तो? वय झोपले की झोपतत
लय कामा करतात ना मगे ताबडतोब झोपून जातात दमून जाग खाय असतात त्यांका मग अग आवाज कसलो यो कोणतरी ना किंचाळला वाटता आय कोणतरी नाय पाटणकर बाई ती किंचाळलेली आय थांबा खय जातास बसा बसा आय सर आपल्या काय करूचा किंचाळू दे नाही तर तिचा जीव जाऊ दे प्रत्येक वेळी मत्तीक धावून गेलास काय झाला आपल्याकच भोगूचा लागला ना ता काय नाही कोणाची पण काळजी करायची नाही बसा आय सर बसा म्हणतय तर काय झालं असं अचानक किंचाळलं काय काय घाबरलात का कशाला हाय डबा आहे डबा काढून हवाय त्यासाठी एवढं ओरडायची काय गरज होती तिथे पाल कुठे तिथे मी घाबरते ना पालीला मी मी आहे ना मी बघतो बघतो मी बस नाही नको राहू दे नाही बघतो म्हटलं ना घाबरत नाहीस तू छा मी नाही घाबरत पालीला वगैरे मग मग कशालाच घाबरत नाही अहो लहानपणी तर मी पालीला मारायचो पाल मोठी का आपण मोठे पाल लहान असते ना ती घाबरली हे आपल्याला कळलं ना की आपण त्या क्षणी धाव साधायचा आणि मारायची आणि हा हा खेळ संपला खाल्लास बर मारतोस ना मी हा मी हा अरे हो काठी लागेल ना त्याला थांबा काठी घेऊन मागेच आहे तुझ्या हा मागेच आहे का जा ते काय आहे मी घाबरत नाही हा पण आपल्या थोडीशी भीती वाटतेच ना एखादा प्राणी अचानक असा अंगावर आला हो करत घाबरतो ना पण भीती वाटतेच तस तुम्ही थांबा मी बघतो ना बघतो म्हटलं म्हणजे बट गेली वाचली मेली असती माझ्या हातातून माधव खरं सांग तू पण पालीला घाबरतोस ना बरं झालं पालच होती मला वाटलं काय वाटलं जाऊ दे काहीतरी आपलं तुम्ही अचानक किंचाळलात काय झालं कोणास्तो मनात शंका कुशंका यायला लागल्या म्हणून आलो बरं येतो मी थांब ना थांबता येत नाही आणि जातो असंही म्हणता येत नाही ना नाही असं काही नाहीये मग बस ना माझ्या घरात आलायस मी चहा ठेवते असं म्हणताय बस माधव दूध नाहीये बिन दुधाचा चालेल हो हो वा
हे घर आधी असं नव्हतं. आता अगदी घराला घरपण आणलंय का तुम्ही? खरंच हा. अरे वा, ट्रान्झिस्टर सुद्धा आहे. हो, जुना आहे ना तो, सापडला. छान गाणी ऐकण्यात दिवस जातो. हो, येतो मला आवाज कधी कधी. ए, लाव ना. हो. तो पण ते असं नाही नाहीच म्हणतो. माझा तसा आवाज तुमच्यासारखा चांगला नाही आहे. मी गायला लागलो ना तो उगाच आजूबाजूचे लोक गोळा होतील. येऊ दे त्यांना, माणसाने स्वतःसाठी गाणं गाव. नाही, हे खरं आहे. मग गा ना. नाही, नको नको. अरे गा ना, तुला कोणी शेरा देणार नाही. तुम्ही हसणार नाही ना? चाळ माझ्या पायात, पाय माझे तोऱ्यात, नाच तुम्ही तोऱ्यात मोरावाणी. तुम्ही तुम्ही माझ्या गाण्याला दाद द्यायच्याऐवजी मनातल्या मनात हसताय ना? काय हो मला घे घे चहा घे. काय तुम्ही काय रे, काय झालं? नाही काय नाही, छातीत जरा जळजळत आहे. ऍसिडिटीमुळे झालं असणार. असेल पण, काल रात्री झोपच नाही लागली. थांबा, माझ्याकडे एक उपाय. हा घे विडा. विडा नको नको. अरे चैन म्हणून देत नाहीये, तुला बरं वाटेल. घे अजून एक, मी घेते. काल दत्ता आला होता ना? काय, दत्ता इकडे येऊन गेला? त्यानेच ठेवला होता हा विडा. हा म्हणजे अरे हा, तुझा विश्वास आहे या सगळ्यावर? तू कोण आहेस? प्रोफेसर. आणि तुझी बायको? निलिमा, सायंटिस्ट. मग मला तुझ्या गाण्यापेक्षा ना आत्ता यावर हसू येत आहे. बायको सायंटिस्ट असून सुद्धा तू या सगळ्याला घाबरतोस? काही घाबरू नकोस, खा तू विडा, काही होत नाही. आणि हो, दत्ताला निरोप दे. त्याला म्हणावं काल त्याला इथून जाताना मी बघितलंय, त्यामुळे पुन्हा असं काही करू नकोस. उगाच त्याला इथे येताना जर कुणी बघितलं ना तर घरात वाद होते. नाही, मी सांगेनच, मी काही घाबरत नाही, पण तू हा निरोप दे. आणि हो, तूही निघ आता, नाही तर तुला शोधत कुणीतरी इथे ये. हो हो, येतो मी. आणि अधून मधून गात जा, इतकंही वाईट गात नाहीस तू. काय म्हणत माझ्या? नाच तुम्ही मोरावाणी.